राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीमध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे स्वागत करत नंदुरबार शहरात ही यात्रा काढण्यात आली. शहरातील मोठ्या मारुती मंदिर परिसरातून सुरू होत शहरातल्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झालेल्या यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत प्रबोधन करण्यात आले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ ही यात्रा असून यातून त्यांचे कार्य घरोघरी पोहोचण्याचे काम करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित समवेत खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा महामंत्री विजय चौधरी आदींसह पदाधिकारी सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, नंदुरबार. की बघा, अलीकडच्या काळात सातत्यानं राहुल गांधी आणि त्यांच्या पिलावळ्यानं स्वातंत्र्य वीर सावरकरांचा सातत्यानं अपमान केला जातो आहे. त्यांना माफीवीर म्हणून त्यांची या ठिकाणी चेष्टा केली जाते आहे. वीर सावरकरांचा त्याग, समर्पण, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं आणि राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान करून समस्त स्वातंत्र्य वीरांचा अपमान केलेला आहे. त्याचा धिक्कार आणि त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचा पिलावांना या ठिकाणी इशारा देण्यासाठी वीर सावरकरांचा सन्मानार्थ ही गौरव यात्रा आहे. वीर सावरकरांचा त्याग, देशासाठी केलेलं त्यांचं समर्पण, त्यांना नमन वंदन करण्यासाठी ही गौरव यात्रा या ठिकाणी आहे.